माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते. धुळे सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे हा अपघात झालाय. पिकअप चालकानं जाधव यांच्या चालकाच्या बाजूनं समोर धडक दिल्यानं हा अपघात झालाय. अपघातात संजना जाधव या चालक कार्यकर्ते या थोडक्यात बचावलेले आहेत. आपण पाहू शकतोय की एका पिकअपनं संजना जाधव यांच्या गाडीला ही धडक दिलेली आहे. सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी या अपघातामध्ये झालेली नाहीये. धुळे सोलापूर महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहे. कृष्णा, संजना जाधव ह्या कन्नड विधानसभा मधून इच्छुक आहेत. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या त्या कन्या आहेत. प्रचारात गावोगाव फिरत असताना त्यांच्या गाडीला समोरून एक पिकअप व्हॅनने धडक दिलेली आहे आणि त्यामध्ये किरकोळ या ठिकाणी चालक जखमी झालाय. त्यांना संजना जाधव यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही, मात्र त्यांच्या गाडीचं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय. समोरच्या म्हणजे ड्रायव्हर साईडचा टायर फुटल्यामुळे त्यांच्या गाडीचं नुकसान झालंय, मात्र यामध्ये किरकोळ जखमी, इतर इजा मात्र कोणाला पाहायला मिळत नाही. धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.